तंत्र म्हणजे अनिर्बंध शारीरिक संबंध नव्हे जसं अमेरिकन लोकांनी प्रचलित केलं तंत्र अर्थात टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान जर मी म्हटलं माझ्या भोवताली अशा अनेक गोष्टी घडत असतात त्या अगदी एखाद्या परिकथेतील वाटतात अचानकपणे तुम्ही जणू जीवन एक सहज पोरखेळ होऊन जाईल आयुष्य म्हणजे आता एक संघर्ष उरणार नाही नमस्कार सद्गुरू आपण मेंटलिझम बद्दल थोडं बोलू शकाल का हे मेंटलिझम म्हणजे काय मेंटलिस्ट म्हणजे हो हो चित्रपट हॉलिवूड चित्रपटात दाखवतात त्यानुसार जाऊ नका बऱ्याच गोष्टी तिथं अतिशय करून दाखवल्या जातात पण मानवी मन गोष्टी घडून आणू शकतं का बाह्य जगात हो निश्चितपणे पणे ते करू शकत आज जर मी हा शब्द उच्चारला बरेच लोक गैरसमज करून घेतील कारण हे इतर कुठून तरी येतं याला तंत्र असं म्हणतात तंत्र म्हणजे अनिर्बंध शारीरिक संबंध नव्हे जसं अमेरिकन लोकांनी प्रचलित केलंय तंत्र अर्थात टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी म्हणजे त्या काळी जेव्हा आपल्याजवळ बाहेरील कुठलीच तांत्रिक साधनं उपलब्ध नव्हती आम्ही हे जाणलं की विश्वातलं सर्वोच्च प्रतीचं तांत्रिक उपकरण म्हणजे आपलं हे शरीर आणि याचा वेगवेगळ्या मार्गाने उपयोग करून घेण्यासाठी म्हणजे आता समजा त्या प्रवेशद्वारा बाहेरचं तुम्हाला बघायचं असेल तर आपल्याला एका पेरिस्कोपची गरज आहे पण आता कुणीतरी असा एक मार्ग शोधून काढला त्या दारापलीकडचं बघण्याचा पेरिस्कोपशिवाय फक्त तुमच्या मनाचा उपयोग करून भौतिक शरीराच्या पलीकडचं आता सध्या मन कार्यरत आहे पण भौतिक शरीराच्या चौकटीतून पण तुम्हाला ती ते तिथं वापरायचं आहे आणि ते शक्य आहे अशक्य असं नाही आहे एवढच आहे की अनेक प्रकारच्या मनगणंत गोष्टींवर लोक विश्वास ठेवत आहेत जर तुम्ही त्यांना बाजूला सारलं अनेक प्रकाराने जाणतेपणे किंवा अजाणतेपणे तुमच्यापैकी अनेक जण याचा वापर करत आहात जगात तुम्हाला जे हवं तुम आहे ते तुम्ही निर्माण करत आहात जेव्हा तुम्हाला ते खरोखर हवं असतं एक प्रकारे हे केवळ तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे ज्यामुळे ह्या गोष्टी घडून येतात पण कदाचित त्या तितक्या ठोस आणि स्पष्ट नसतील जितक्या त्या सिनेमात असतात पण तुमच्यापैकी प्रत्येकजण हे करत आहात नाही का किती प्रभावीपणे तुम्ही हे करता हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे अशा अनेक गोष्टी आहेत जर मी म्हटलं माझ्या भोवताली अशा अनेक गोष्टी घडत असतात ते अगदी एखाद्या परिकथेतील वाटतात जर कोणी मला अशा वेडपट गोष्टी सांगितल्या असत्या तर मी त्यावर विश्वास ठेवला नसता म्हणून मी तुम्हालाही सांगणार नाही कारण मला नकोय तुम्ही अशा गोष्टींवर ना विश्वास ठेवावा ना अविश्वास दररोज माझ्या भोवताली लोक अशा अनेक गोष्टी अनुभवत असतात ज्या एखाद्या चमत्काराहून कमी नाहीयेत जीवन हाच एक भला मोठा अद्भुत चमत्कार आहे तुम्ही त्या सामील आहात की त्यापासून वेगळे आहात हाच एक मूलभूत मोठा प्रश्न आहे हे जीवन एक अद्भुत चमत्कार नाहीये का हा तरुण नूडल्स खातो आणि असा मनुष्यात रूपांतरित होतो मी विचारतोय हा एक चमत्कार नाहीये का निश्चितच हा एक चमत्कार आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की सजगपणे तुम्ही त्यात सामील आहात की नाही आहात हा यक्ष प्रश्न आहे जर तुम्ही त्यात आहात हे पहा जर तुम्ही एखादा विचार वापरला सुरुवातीला ते विचारात होते आपण हे कसं करू शकतो समजा तुम्ही एक विचार निर्माण केला तुम्ही हे पाहिलं का समजा तुम्ही एक विचार निर्माण केला आणि तुम्ही तुमच्या भावना त्यात गुंतवल्या अचानकपणे हा विचार गर्जना करू लागतो हो की नाही आता ह्या क्षणी मी एक विचार निर्माण करतो ओ ती व्यक्ती किती अद्भुत आहे पण आता मी माझ्या भावनासुद्धा त्यात गुंतवल्या तर मग आता अचानकपणे तुम्ही फक्त एक व्यक्ती म्हणून सीमित राहत नाही त्याहून काहीतरी अधिक होता हे आहे की नाही फक्त तुम्ही तुमच्या भावना तुमच्या विचारांमध्ये गुंतवल्या म्हणून आता याला पुढचा पैलू आहे जर तुम्ही त्यात तुमच्या जीवन ऊर्जा गुंतवल्या जाणीवपूर्वक तुम्ही पाहाल अचानकपणे एक वेगळंच स्वरूप धारण करेल अचानकपणे तुम्ही जणू जीवन एक सहज पोरखेळ होऊन जाईल आयुष्य म्हणजे आता एक संघर्ष उरणार नाही कारण चमत्कार हे निरंतर घडतच आहेत तुम्ही एक बी पेरा ते झाड होतं तो, तो नूडल्स खातो आणि मनुष्य बनतो मी म्हणतो हे असं घडत आहे निरंतर हे घडतच आहे जरा लक्ष देऊन बघा फुलांच्या झाडाच्या मुळाशी गोवर घाला आणि ते सुगंध देऊ लागतं हे चमत्कार आणि चमत्कारच नाही आहेत का सर्वत्र प्रश्न फक्त एवढाच आहे जाणीवपूर्वक ह्या अद्भुत चमत्कारिक सृष्टीचा तुम्ही एक, एक भाग आहात की बाहेर तुमच्याच तर्काच्या चौकडीत अडकून पडला आहात एवढाच फरक आहे